मृत्युंजय कादंबरी भाग 50वा 49व्या भागामध्ये कर्णाला 2 शाप भेटले, एक परशुरामांकडून आणि एक ब्राह्मणांकडून. ब्राह्मणांकडून त्यांची गाय मारली जाते. ब्राह्मणाची गाय कर्णाकडून मारल्या गेल्यामुळं ब्राह्मण ते शाप देतात आणि भगवान परशुराम कर्णास याबद्दल शाप देतात की खोटं बोलून सुतपुत्र असून ब्राह्मण सांगितलं आणि ब्रह्माश्र मिळवलं तेव्हा शाप देतात तुला ऐनवेळी ब्रह्माश्र आठवणार नाही, चल चालता होय इथून. अशा प्रकारचा कर्ण हस्तिनापूरमध्ये येतो. बघूया त्या पुढील भाग. जय हो साधू, आता पांडवाचा नक्षा उतरायला अधिक काळ लागणार नाही. आजपासून 12 वर्षाचा वनवास संपून ते 1 वर्षाच्या अज्ञातवासावर निघाले आहेत. मग तुझे गुप्त आहे त्यांच्या भोवती आजपासून पेरून टाक. या वर्षात त्यांना शोधून काढलं की पुन्हा 12 वर्षाचा वनवास येईल त्यांच्या वाट्याला. माझ्यासमोर इंद्राला पुढं करून अर्जुनाला संरक्षण देणाऱ्या पांडवाच्या कुटील राजनीतीचा अनुभव जिवंत होता. जिवंतत्वज्ञानावर कधीच चालत नसतं, त्यासाठी व्यवहाराची काळ धरावी लागते. कर्णा, आपल्या श्रेणीतील सर्व कुशल गुप्त दूत केव्हा 14 दिशांना गेलेले आहेत. प्रत्येक राजा धाराण्यात रोजनात नगरात तीर्थक्षेत्रात इतकंच काय पण गुहेत सुद्धा पांडवांना शोधून काढण्यासाठी ते जीवाचं रान करतील. पांडवाचा पाठपुरावा करण्यासाठी मी तळमळलो आहे, पण गर्भदेवी त्यांना पाठीशी घातला आहे. पितामह महामंत्री विदूर आमात्य आणि गुरुद्रोण हे सर्व दिसतात तसे नाही. इथली सर्व वार्ता दररोज पांडवांना अचूक कळत असली पाहिजे. एवढा फार तर काय होईल, पांडव प्रकटतील, युद्धाचं आव्हान देतील. ते स्वीकारण्याचं सामर्थ्य दंडात असताना कोणी तुझा अनिष्ट करणार नाही. अंगराज, तुझ्या सामर्थ्यावरच तर मी उभा आहे. तसा प्रसंग आलाच तर तूच कुरूंचा पहिला सेनापती होण्यास सर्वथ योग्य ठरशील. बस याच निर्धारानं वाघ, तुला दिलेलं वचन मी पूर्ण करेल. अर्जुनाला वधिल्याशिवाय मी कधी माझे पाय धुणार नाही. चलतं मग तू विश्रांती घे. तो उठला आणि हत्तीच्या मत्त चालीनं कक्षाबाहेर गेला. मला अंगराज करून माझ्या जीवनात क्रांतिमय बदल करणारा तो वीर योद्धा होता. अज्ञातवासाचे 1 वर्ष गवाक्षातून गंगेच्या पात्राकडं पाहत मी विचार करू लागलो. सहा कानांडेव पक्ष्यांचा एक थावा पात्रावर आकाशात उडाला. पूर्वदशा धरून झपावं लागला, मात्र त्यातील एक मध्येच मागं रेंगाळला. फडफडत चोच वळवून दुसरा लालवाड्याच्या दिशेनं पश्चिमेची बाजू धरून उलट गतीनं झेपावत येऊ लागला. थव्याची पाचापासून तो प्रत्येक क्षणाक्षणाला उलटगटीनं दूरवर येत होता. मी गावाशीचं कवाड लोटून घेतलं. अज्ञातवासाचं 1 वर्ष तसं पाहिलं तर प्रत्येकाचं जीवन हाच एक अज्ञातवासा असतो. दुःखापासून दूर जाण्यासाठी पत्करलेलं पण अधिक प्रभावी दुःखाने घेरलेलं माझं जीवनही तसंच होतं. 75 वर्षाच्या दीर्घ पट्टा घटनांची भावनांची उत्कर्षा प्रकर्षाची किती अवघड वळणं घेऊन आला होता. कशाची कशाला संगती लागत नव्हती, पुढं तरी कधी ती लागणार होती की नाही कोण जाणे. महिन्यामागून महिने जात होते पण पांडवांचा शोध कुठल्याच गुप्त दूतांना काही लागत नव्हता. भीमाच्या जाणीवाने दुर्योधन तर अस्वस्थ झाला होता. कांबोज, काश्मीर, गांधार, पंचना, सिंध, कुलीन, तंगन, विदेह, पाचाल, कोशल, किरात, वंग, मगध, चेदी, दशन, कलिंग, विदर्भ, अवंती, द्वारका, सौराष्ट्र, आनाती, मथुरा, विराट अशा सर्व राज्यातील पूर्वीच्या गुप्तदूतांना मदत म्हणून अनेक पथकांची नवे दूत देशदेशी धाडले. 20 पालटून तीर्थे त्या राज्यात पांडवांचा कसून शोध घेत होते. नाकाराचं कटू निवेदन दर सप्ताहाला राजवाड्यावर येऊन थडकत होतं. दुर्योधनाची अस्वस्थता वाढत होती. संदेहाचं मेघ दाटत होते. द्वारकेत तर काही दूताने श्रीकृष्णाच्या कक्षेची सेवकांची जागासुद्धा हस्तगत केली होती. त्यांच्या गुप्त निवेदनानुसार गांधारपर्यंत स्वतः दुर्योधन जाऊन आला होता. त्याला एवढंही समजू शकलं नाही की श्रीकृष्ण त्याची दिशाभूल करणं शक्य होतं. याचा द्वारकेच्या दूताकडून निवेदन आले की पांडव विराट राजा विराट नगरातच कुठेतरी लपले आहेत. त्याप्रमाणे दुर्योधन त्यांच्या स्वागतासाठी तिकडे जायला निघाला आहे.
विराटांचा मत्स्यदेश। तर हस्तिनापूरच्या सर्वात नजीकचा देश होता, तिथं राहायचं धोका पांडवपत करू शकले नसते। केवळ यमुना पार केलं की विराटांचं राज्य असताना तेवढे धैर्य कसे करतील, माझा कयास होता। पांडव हिमालयात कुठेतरी लपले असावेत निर्जन थंड गुहेत, त्यासाठी हिमालयाची दरीखोरी गुहा ढुंढाळण्यात आल्या। धर्मराने नेमिशराने वारणावर सर्व हरांनी पालथी घालण्यात आली। सोम पारित राविंदे निषाद गोवर्धन शुक्तिमत पेकर वृक्ष मल्ल गंधमादन सर्व पर्वता भटकून दूध थकले होते। गौतम धनुर्वास वाल्मिकी वशिष्ठ घोरांगिरस कश्यप भृग जेवण हरित आणि ऋष्यशृंग या ऋषींच्या नावावर चाललेल्या आश्रमात शिष्यगणात कुठेतरी पांडव लपले असते या कल्पनेनं तेथे आश्रम कसून ढुंढाळण्यात आले। कुठंच पांडवांचा शोध लागत नव्हता। अर्जुनासाठी कवच कुंडलाचं दान मागणाऱ्या येणाऱ्या इंद्र देवेंद्रानं भयामुळे त्यांना स्वर्गात लपून ठेवलं नसेल ना, अशी शंका मनाला स्पर्श येऊन जात होती। हस्तिनापुरात प्रबंधकदार विदुरांच्या पर्णकुटीवर दृष्टी ठेवून ठाणं मांडूनच बसला होता। आपल्या राजमातेला भेटण्यासाठी म्हणून केव्हा तरी पांडव येतील, काही नाहीतरी एखादा संदेश कोणाकरू ते जाणतील, पण तेही घडत नव्हतं, ते नष्ट तर झाले नसावे असं वाटावं इतका संशय निर्माण झाला। आज्ञातवासाचं वर्ष संपत आलं, एक दोन दिवस राहिले आणि सर्वांना देखा देणारी वार्ता विराटनगराच्या गुप्तदूतानं हस्तिनापुराकडे पाठवली। विराटांचा सेनापती किचक याचा कोणतरी मुष्टियादा नुसत्या बुक्क्याने वध केल्याची ती वार्ता होती। अविश्वसनीय वाटणारी ती वार्ता ऐकतात मत्स्यदेशी दिग्विजयात माझ्याशी लढलेला धेप्पाड किचक डोळ्यांसमोर उभा राहिला। त्याला मारण्याच्या सामर्थ्याकडे विमानातच काय ते होतं, भीम विराटनगरातच असला पाहिजे आणि अर्जुनही विचारांची चक्र बराबर धावू लागली। दुर्धरने तात्काळ तातडीचे राजे संपवले। अश्वत्थामास सर्वांना कुरूंच्या अन्नाला जागण्याचं भावनामय आवाहन करण्यात आलं। सर्वांमध्ये विराटनगरच्या गवळीवाड्यात शेकडो गाय हरण करण्याच्या निमित्ताने विराटनगरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला। गायींसाठी पानवाज्ञाने प्रकट झाले असते तेव्हा वचन भंगाच्या कैदी सापडणार होते, पुन्हा त्यांना मनासार जावं लागणार होतं। हे काय किरणवादे वाजू लागली। कुरूंची लक्ष सेने राजवाड्यासमोरच्या भव्य पटांगणात एकत्र झाली। पूर्वी माझ्यासमोर दिग्विजयासाठी धावणार ते सेने आज गोहरण्यासाठी धावायला सिद्ध झालं होतं, काहीतरी चुकत होतं। माझ्या मनाचा सकल कपा संभ्रमित झाला होता, जीवनाची नौका कुठेतरी डगमगत होती, भटकत होती। आम्ही कुठं जाणार, हे दुर्धर आणि मी याशिवाय कोणालाही माहीत नव्हतं। विराट नगर सेनापती दुर्धरानं आपले हात उंचावून सैन्याला आक्रमणाची दिशा दाखवली। लाखो घोड्यांची विघी सकलेली शंकाची ध्वनी लागले, एवढा ध्वनी दाखवण्याचा विजय असो गगनभेदी आरोहणे नाजू लागल्या। तर कितीतरी उंच केले आहेत हे ताडण्यासाठी मी वायू तरुण मान उंचावली। राजवाड्याच्या शुभ्रशब्दावर एक शुभ्र केशंकी वृद्ध संचित उभा असलेला मला दिसला। पिता भीष्मांकडे हलते कुंभे येते आकाशाच्या कधी न पाचारलेल्या पोकळीकडे पाहत आपल्या शब्दाला कुरूंच्या राजसभेत कोणी मुलाचे स्थान आता न राहिल्याची खंत करी। अश्वत्थामा मामा दुःसासन शिवन आणि मी सर्वजण एक एक सेना पथकांच्या अग्रभागी राहून विराटनगराच्या दिशेने दौडू लागलो। सर्वांच्या पुढे खडगाव उठून दौडत होता। पितामहांचं वृद्ध नेतृत्व आता कोणालाच मान्य नव्हतं, शाल वृक्षासारखा दुर्धर त्यासाठी योग्य होता। आपल्यावर आक्रमण होईल याची कल्पना नसलेलं विराट असावं होतं, आपल्या दैनंदिन जीवनक्रमांक घडलं होतं। दुःशासनाची अश्वसात सेना ती संधी साधून बाणासारखी विराटांच्या गवळीवाड्याकडे घुसली। हजारो गायींच्या कंठाची कंठबंद कचाकच तोडण्यात आले। घोड्यांच्या खुरांच्या टटरपीनं बेदरलेल्या सहस्रसहस्र गायी हंबरडा फोडत दुःशासनाच्या हशानीक हाकतील तशा शिंगावर शिंगावटत गवळीवाड्यातून कुंपण तोडून बाहेर पडल्या। पांढऱ्या काळ्या राकट तांबऱ्या अनेक वर्णाच्या भरदार पुष्ट कासंडीच्या त्या सहस्र गायी सभोवतीनं घेरून दुःशासनाचं अश्वसैन्य विराटांच्या सीमेबाहेर पडलं। त्यांच्या खुराखाली कुरणाची कुरण उद्ध्वस्त होऊ लागली, आपलं गोदन हरण केलं जात आहे हे पाहून विराटाने कलकलत सैन्याची जमाजम केली होती। शंख अनक नगार यांची ध्वनी गरजू लागले। आमचा पाठपुराकडे विराट मागून धावू लागला। एका कुरणातील एका विशाल सीमेच्या ऋषीमागं टाकून आम्ही विराट आणि हस्तिनापूर यांच्या सीमा दाखवणाऱ्या यमुनेच्या तीरावर आलो। आता यमुना वळणली, हस्तिनापूर होतं केवळ एक नदीच मध्ये होती। एकाएकी वळी पावसानं आकाश भरून येऊ तसे शेकडो बाण आमच्या सैन्याच्या मागून झेपावत येऊन चित्ररथ पक्षासारखे यमुनेच्या किनाऱ्यावर अचूक उतरू लागले। सगळ्या किनाऱ्याला घेणारा एक भक्काम कुंपणच त्या बाणाने शेणासमोर उभं केलं। ते कुंपण पाहून धावून धावून थकलेल्या गाय भितरल्या।
तोंड वळून पुन्हा ओलांडून रत्नांच्या नगराकडे धावू लागले. आमचे सर्व सेनाप्रमुख त्यांना थोपवण्यासाठी त्यांच्या मग पुन्हा परतले. समोर रत्नांचं सैन्य उभं होतं. अग्रज भागी नेरच्या वर्णाचा एक सारथी उभा होता. तो सारथी होता का सेनापती हेच करत होतं. हे सारखे अनावर बाण तो फेकत होता. बेचारा निरकुंभाईल तो अर्जुन होता 13 वर्षानं तो माझ्यासमोर उभा टाकलेला माझा शत्रू अर्जुन माझ्या जीवन सरतीचा दागदगी बांध घालणार आहे. माझ्या सुधमांच्या कवळ्या देहाला चिरणारा निळकमलाची माला स्वतःच्या कंठात घालून मिरवणारा अर्जुना थांब धनुष्य सरसा म्हणजे त्याच्यावरती धावतो. डाव्या हाताकडून शिवून आणि उजीकडून असथा मला स्वरसन देत पुढे सरसा बाणांना बाण भिडले. घनघोर युद्ध चालू झालं. तिरण्याची तार दिवसा चमकू लागले. एक घटका मागं पडले. दोन्ही सैन्याच्या रणा धुमावळीमुळे गोंधळ झाला. काही तसंच फांगून शेजारचे अरण्यात आश्रयासाठी निघून गेले होत्या. युद्धाचा काही निर्णय लागत नव्हता. सूर्योदय तळपतच होता. एकेक आमच्या सर्व सैन्याच्या दिशेने गुंगी आणणारा माझा कसा सुगंध असलेले वारे वाहू लागले. सैनिकांच्या नाकात शत्रात उभेनाचे धडाधड खाली कोसळू लागले. तो अर्जुनाने सोडलेल्या समहास्राचा परिणाम होता. समहास्र गुंगी आणणाऱ्या मादक वायूचा मारा करणारा अस्त्र. लाकडी नलिकामध्ये ठासून भरलेल्या मोहनच्या फुलांच्या चूर्णाचा फुंकर घालून अर्जुन पर्जन्य वर्षवत होता. त्यावर कुठला अस्त्र वजावं हे आठवू लागलं. माझ्या भोवतीचं वयस्वही गरगरू लागलं. हाताची धनुष्य गळून पडलं. रत्निळा मस्तक आदळत मीही धडकन खाली कोसळलो. जाणीव नष्ट केली. जेव्हा जागृत झालं तेव्हा स्वतः माझ्या मुखावर पाण्याचा शिडकाव करताना समोर प्रथम दिसला. ताडकं उठून मी समोर दसली पकडली. माळरा पाशा आणि तसंच पडावं तसे सहस्रावधी करू सैनिक निचेष्ट पडले होते. सर्वांच्या अंगावरची विविधवर्णी उतरे कुणीतरी हिसकावून घेतली होती. माझ्या अंगावरही माझं निळं उतरत नव्हतं. चिखलात रुतलेला हत्तीसारखा वीर दुर्धन विरटांच्या सीमेतील कुणावर पालथा पडला होता. अशा सर्वांच्या मुखावर शिरस्नानाची पाण्याचा शिडकाव करून त्यांना जागृत करण्याचा यत्न करीत होता. अपमानाच्या पैशाच्या मार्गोचित जीवनाच्या जाणीवनं माझं हृदय तिळतीळ तुटू लागलं. आज स्वतः मी मला जागृत केलं नसतं तर मूर्छितावस्थेत अबोध निरवने मी तसा पडून राहिलो असतो तरी बरं होतं. अपेक्षेपेक्षा मूर्छा बडी तिथं जाणीवेचे एकटू अंकुश नसतं. एकाएकी हाती जेमणीचं पाणी भरलेलं शरीरात फेकून देत असताना हृदय फाडण्यासारखं चिकित्सा शेपूट तुटलेल्या सर्दळासारखी ती आर्थ किंकळ होती. करणार धाव काय झालं. भीतीचा खडगं कंठावून फिरल्याचा मला भास झाला. आत्मेचा अमरताचा ततना एवढी मला ऐकून राहतो. प्रज्ञावंत गुरुपुत्र असो थांबा असा का किंचाळा शरीराचा नसरवताने सांगणार तो बुद्धिमंत का कळवळला. मधल्या सैनिकांच्या मूर्ती देहावरून पटापट उड्या घेत मी त्याला गाठलं. समोरचं दुसरे पाव माझ्या शरीरातील रक्ताचा कणकण थंड पडतो काय असंच मला वाटू लागलं. समोर अस्त्र नसताना ही मूर्छा येऊ लागली. धरतीचा विशाल पटर बाणाच्या पात्या एवढा शुल्लक वाटू लागला. माझ्या प्राणप्रिय बंधूचं वसुधा वसुधा म्हणणाऱ्या मग कमल अर्जुनानं धडापासून विलग करून धुळी फेकलं होतं. जीवनाच्या सुखदुःखांचा तो माझा एकमेव सत्य रचेतन झाला होता. कवच कुंडलाचा अन्यायीपणे नेलेला आपल्या दादाचं धन पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्वर्गाची दार ठरणार होता. आता वसुदादाचं जत्रात कोण हाकणार होतं मला सोडून कुठं चालला असं म्हणून त्याचा मागून हात उंचत कोण धावणार होता. वहिनी वहिनी म्हणून उर्षाली मागून अजान बालकासारखं नित्य कोण घडणार होतं. गंगेवर विसरले माझं उतरे रणांच्या उन्हातून जाऊन आता कोण आणणार होतं दानाच्या वस्तू असंच मुखानं कोण माझ्या हाती जाणार होतं. राजामाचे डावे कुशीत आता कोण बिळगणार होतं. अपवांचा आग्रह करून कोण माझ्या सांगाची भूषण घेणार होतं. मेघमाला आणि मीनाक्षी यांना वसुधाचा प्रयोग कोण पटवून सांगणार होतं. रात्री कुंडला निश्चित फुटले असं कळवळ मला कोण सावध करणार होतं. आणि माझ्या पायांना हाताचा घट्ट उलका घालून दादा नको किरे करू दान कवच कुंडलं असं कोण म्हणणार होतं. क्षणापूर्वी घोड्या बसून खडक फिरवणारा माझा क्षण खुरा खालच्या धुळीत पडला होता. टळतळी प्रकाश असूनही मला घनघोर अंधारल्यासारखं वाटू लागलं. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मुख शुष्क झालं होतं. मस्तक बदल झालं होतं. असं समन शिवून गेला. गुरुपुत्राच्या खांद्यावर मस्तक टिकून असा हे पण मी स्पंद लागलो. माझ्या जीवनाच्या रथाचं एक चक्र उकडून गेलं होतं. आता खुरडत रखडत चालायचं जगण्यासाठी जगाय. दादा तू जाशील का रे गरुड पक्षीसारखा उंच उंच असं म्हणायला सोना आज तूच कुठे गेला असे कधीही न दिसण्यासाठी कर्ण शांत गुरुपुत्र आपले डोळे लपट मला सांत्वन करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. या नगराचा दिग्विजयाच्या प्रसंगी सोनाचं शिरस्थान खाली पडलं होतं.
एका हाताच्या पायाखाली सापडून दामटलं होतं या जाणीवेनं तर हृदयाच्या चिंगड्या होऊन उखडत आहे असं मला वाटलं. त्याचा गोल गरोळ आणि शीर पक्व कोकम पलक फळफळून गळावं कसरे धुळीत पडलो तर निष्प्राण धड लाकडाच्या वणक्यासारखं धुळीला कवटळीत पडलो. खाली वाकून आळवळ आता मी त्याचं मस्त उचलून घेतलं असून तो लोट माझ्या नजरातून पाजरू लागला आणि त्याच्या विषयाला कपाळाचा आवेगा ओघरा करून मी कळवळत म्हणायचो ना अरे अरे मला उचल लागला म्हणून हा मला स्वर्गाची दारं फुडून मी तुला पळत आणि पण तो बोलत नव्हता आणि बोलणारही नव्हता. त्याच्या शरीरात थोडी तरी दुखदुख असती तरी दादा व अजिच्या खरं ती औषधी रस सोडत जा. तू आज दिव्य मुकुट भूषणाकरा सुरक्षित आहे राधा मातेला सांभाळ हुशाले विनीने माझा शेवटचा प्रयपूर्ण प्रणाम सांग. गंगा काठे मातेच्या काठी मी गोळा केलेले माझे बालपणीचे शिंपले मीनाक्षीच्या पुत्राला दे आणि आता दुसऱ्या कोणाला सहार्थ म्हणून आपला रथावर नेमू नकोस. मी तुझ्या सेवेला येणार आहे उस दादा प्रणाम असं म्हणत दाखवेल तर संस्थेने सोडला नसता काय. पण ते कधीच घडलं नव्हतं घडणारही नव्हतं जीवनभर सुखदुखांच्या गोष्टी बोलणार आम्ही बंधू त्यांच्या आकर्षण निर्माणाच्या क्षणी तेवढे एकमेकांना भेटूसुद्धा शकलो नव्हतो. आता हृशिलेला कोणता भाऊजी देणार होतो मी राधामातेचा असं कोणत्या सासवनाच्या वस्त्राने टिपणार होतं मी मेघ मलाच्या मस्तकावरचा कुंकुम दिलं कुठल्या धाऱ्यानं पुसणार होतो कोणाच्या हाती कुरुंचा देवीचे राजदूत देणार होतो कोणाशी जीवनातील सुखदुःखांची बोलणी करणार होतो शिवना. लहानाने आज्ञा करायची नसेल असं कोणावर रागवणार होतो शिवना शिवना. विस्मातल्या चाचकासारखं माझं मन आकर्षित होतं आज खऱ्या अर्थानं मी एकाकी पडलो होतं. जीवन म्हणजे नश्वरतेचा महासागर वाटत होता अर्थशून्य कलहाचा अनंत अर्ण वाटत होता. आकाशावड्या विशाल पोकळीचा खड्डा पोटात पडला होता. पंचप्राणांचा महापूर असुरूंच्या रूपानं डोळ्यांच्या कडा फुडून वाहत होता. कवचकुंडलांना दान करताना महेंद्रावर मांडी फुकडले जाताना एवढं रक्त शरीरातून पाजलं नव्हतं माझ्या. त्यानं अर्धवत उघडले नेत्र मी तर्जनेनं कायमचे पूर्ण उठून टाकले. आपलं अशुभ अवतर असमर्थ शरीर त्यानं पाहू नये असंच मला वाटलं. एरवी सुंदर दिसणारे कूर जे पुन्हा त्याच्या दृष्टीला सुद्धा पोडवण्याहून त्याचे चित्र मिटून टाकले. माझ्या निश्चित पडणाऱ्या कुंडलाबरोबर भाव पालटत नेहमी काळे पडणारे त्याचे भावपूर्ण विशाल नेत्र मिटून टाकले. जहा शिवना निसंकोच जा जगानं तोंड फुरवलेल्या कर्णाकडे शेवटी तूही तोंड फुरवलं तरी निसंकोच जा. मनोमन पुरपुढे त्याने त्याचं तुटलेलं मस्त तसंच धडार जोडून ठेवलं. त्याचं मुख आचरण्यासाठी माझ्याजवळ वस्त्र नव्हतं. जगाला जल उंची वस्त्र दान देणारा मी माझ्या मनूच्या मृत शरीरावर टाकायला माझ्याजवळ वसर नव्हतं. मन आक्रांत होतं असं जमा आपला पण मोडून आपल्या मस्तकावरचं वस्त्र त्याच्या मुखावर आचरण्यासाठी वस्त्राची गाठ सोडू लागला. त्याचा हात सावर मी अजूच्या पाठीवरचं पाळणाचं वस्त्र फाडून घेऊन त्याचा मृतदेह झाकला. त्या अपुऱ्या वस्त्राचा माझ्या प्रिय बंधूचा एक हात बाहेर डोकत त्या हातात त्यानं मरतानाही घट्ट झालेलं खडग तसंच होतं. खाली वाकून महत्व प्रयासानं त्याच्या मोठीतून मी ते कसतरी सोडवलं. वर उठून ते हातात उंच केवढे तरी मोठे निवडलं शिवन. हा जगात एक कर्ण किंवा अर्जुन जिवंत राहील एकच. अर्जुनाच्या स्फूर्तीनं सुद्धा शहरात वीज बिलण्यासारखं होत होतं. सर्वांग संतापानं थरथरत होतं. शिवक्रोध या विरोधी भावनांची देहात बाधा तळणार की असं वाटत होतं. मी प्रतिज्ञा केली पण काय प्रकारांना ठार मारून शिवून परत येणार होता थोडा. तर जगात नाही सत्य कटू असलं तरी सत्यच होता. आणि हातात खलक फेकून सोन्याचा मूर्तीचा आचरलेल्या वस्त्रावर कोसळून ढासा ढासा रडलो. मी अंगराज नव्हतो जेंगजे सेनापती नव्हतो दानवर नव्हतो परशुरामांचा शिष्य नव्हतो इतकंच काय पण मी करणंही नव्हतं. आपल्या प्रिय बंधूंच्या कुरवधानं विवळ झालेला तळमळणार आक्रांणारा मी एक बंधू होतो केवळ माणूस होतो एक माणूस. शिवनाचा पार्थिव यमुना तीरावर दहन करून परतताना माझं मन शून्य झालं. जिव्हाळ्याचे तेवढे सांगाल ते जीवनाच्या याच्यामध्ये असं का सोडून जातं काय हे जीवन म्हणजे केवळ दोन घटकांचा खेळ काही समजत नव्हतं सुचत नव्हतं. शिवनाच्या मृत्यू नैराश्याचं झालं विणलेलं मन घेऊनच हसताना पडत पडत त्याच्याच गाडीसारखा एकच भाव दृढ होता अर्जुनाचा प्रतिसाद माझ्या सख्या बंधूचा वध करणाऱ्या पक्क्याशी दृढचा वध. घडल्या घटनेच्या वाढता कुणीतरी पुढच राजाला पोचवली होती. राजा माता ऋषाली आणि मेघमाला यांचा विलाप असे झाला. माझा शत्रू तर कुठं आहे म्हणणाऱ्या राजा माताला यायला मदळ उत्तर नव्हतं. भाऊजी माझं सर्वस्व कुठं आहे असं विचारणाऱ्या मेघमालाचं सांत्वन करायला शब्द नव्हते. भाऊजी भाऊजी म्हणून चाचे पेटणाऱ्या ऋषाली तर पाहत नव्हतं.
पंधरा दिवस गेले तरी शिवण आपल्यात नाही कोणाला सत्य पटत नव्हतं. कार्तिकाच्या थंडीनं राजवाड्याचे पाषाण गोठले होते. शिवणाच्या मृत्यूनं आम्हा सर्वांची मनं गोठली होती, पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे होतं. कोणाच्याही उष्ण असणं विरघळायला मृत्यूंचं मन कधी हिमाचं नसतं, ते कठीण पाषाणाचं असतं. दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढं ते अधिकच वाढत जात असतं. स्मृती हा एकमेव उपाय त्यावर परिणाम करावा ठरतो. विस्मृती निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. ती नसेल तर विविध स्मृतीच्या सस्मरण माणूस वेडा होऊन जाईल. मनाचं संयमन करून मी स्वतःला सावरलं. मला जगायचं होतं. शिवणाच्या कंठनाळाला छेद घेणाऱ्या अर्जुनाच्या गळ्यात धनुष्य अडकवायचं होतं. सगळं जीवन भावनाची उलता पालत पाहण्यात अनुभवण्यात गेलं होतं. आता एकच भाव उरला होता, प्रतिशोधाचा. अर्जुन वधाचा. यासाठी पडेल ते मोल द्यायची तयारी मी मनोमन केली होती. मिळेल ते तू शोधून काढून मी अर्जुनाला ठेसणार होतं. त्यासाठी सैन्य सुसज्ज ठेवा असं सांग म्हणून दुर्धनाचा कसा आलो. युवराज मी सांगेन तेव्हा मला सैन्य पाहिजे कसं ते विचारू नका. अंगरात माझं सैन्य काय पराक्रम काय करू शकते ते मीच काय सारा आढावडतं जाणतो. तरी मी चिंताग्रस्त आहे तो भोया आकर्षण म्हणाला. अरे का कसली चिंता, आजच दुपार राजाचा कुणी सचिव येऊन गेला. पांडवांना अर्धा ते देऊन सबमिट करा असा प्रस्ताव घेऊन तो आला होता. मला त्याची कल्पना मान्य करावीशी वाटते. नाही सबमिट नाही संधी नाही तुला शक्य असं मी एकटा पांडवाची रडे पण शरणागती नाही मला त्याचा चंचलपणा काही कळेना. विराट नगरा त्या पराभवामुळे तो भेदरला असावा नाही करणार. पांडवाकडून संधीचा प्रस्ताव घेऊन पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे. विराट नगरातून बाहेर पडून पांडव उपलाव नगरा येऊन राहिले आहे. श्रीकृष्ण फुलाव नगरात आला आहे. पांडवांचं सामर्थ्य वाढवत आहे. युवराज अरे जीवनभर मी तुझा ऐकत होला तर यापुढं माझा एक पांडवांशी सरसर युद्ध करायला मी केव्हा माहीत आहे. त्यांना युद्धाचं आव्हान दे करणं. मलासुद्धा पांडवांना काही देवा सडवत नाही, पण एकट्या अर्जुनानं आमची विराट नगराची शोभा केली ती पाहून त्या पात्राची कसं काय तोंड देणार आपण याची काळजी मला वाटते. अरे मी दिग्विजयात पादा क्रांत केले सर्व राजे आपल्याला सहाय्य करतील. आज त्यांना संधी झाड पाच काय पन्नास पांडव हे आपल्या पुढे टिकावात होऊ शकणार नाही. अर्थात ते जर नीतीनं लढले तर ठीक आहे. तशी मदतीची अशी असेल तर पांडवांना अंगावर घेण्यात काही चुकणार नाही. मी सर्वांना पत्र झाडेन, पण ती तुझ्या नावाची असतील. त्यांनी होकार दिला तरच मी श्रीकृष्णाच्या संधीच्या प्रस्तावाला ठोकरून देऊ शकते. पाठवतो मी त्याला माझ्या नावे देशदेशीच्या राजांना आपत्याला पाठवायला मान दिली. केवळ एकच शंका मला ग्रस्त होती श्रीकृष्णाची. दुर्योधनाने देशदेशी झालेले दूध परत आले. अवंतीचे दी मग सशक्त सिंध अनेक बलाढ्य देशांच्या राजांनी आम्हाला ससैन्य पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आणि उपलावांशी कृष्ण प्रस्ताव घेऊन येणार असल्याची कुणकुण सर्वांना लागलीच होती. त्याप्रमाणे त्याचे पुरोहित ब्रह्म गार्गे ऋषीला हस्तिनापुरात येऊन विदुर आणि हफितामाची भेट घेऊन गेले. त्यांची काय काय बोलणी झाली कुणालाच कळलं नाही. श्रीकृष्ण कोणत्या दिवशी येणार हे मात्र समजलं. कार्तिकाची पौर्णिमा धरून तो येणार होता. पांडवांच्या राजाचे अर्धा राजभाग तो मागणार होता. त्याला नकार देण्याची कल्पना कुरुयोद्ध्यांनी उचलून धरली होती. शिवणाच्या वधानं सरणारं दुःख एकट्या मलाच नव्हे तर सर्व कुरुयोद्ध्यांना पळून कळत होतं. माझ्या मनाचा गुरुचा संतपाच्या शिखरा चढून बसला होता. एकच निर्धार काय म्हणतो, पांडवांशी युद्ध निर्णायक आणि अंतिम युद्ध अर्जुनाला कंठ नाचणार. आणि जरी हा निर्धार कायम होता तरी इतरांप्रमाणेच मलाही प्रस्ताव घेऊन येणाऱ्या श्रीकृष्णाबद्दल आदर होता. कार्तिक पौर्णिमेचा दिवस धुक्याच्या पटला फाडीत उजाडला. जे जे नगर श्रीकृष्ण प्रेमी होते त्यांनी आपापल्या निवासासमोर अशोक आणि अमृतवृक्षाच्या पर्णचिकांच्याविषयी उभारला. त्या अंगण सुगंध जलानं सिंचून समाजून त्यावर ठिकठिकाणी सुदर्शनाच्या आकाराच्या नानाविध मोरपंखांच्या रांगोळ्या चितारल्या होत्या. गुढ्या तरुण पुष्पमाला निवडून उंच उभारली होती. एका श्रद्धाळू श्रीकृष्ण भक्तांनं तर आपल्या स्त्रीकडून अंगणा शिशुपालवादाचा प्रसंग रांगोळी चितारून ठेवला होता. प्रत्येक उंबाट सोनकले गंगेच्या जलानं भरून ठेवले होते. सुष्णा सुवासनी निरांजन उंजळण्यात गडून गेल्या होत्या. महामतीने कुरूंचा खास राजध्वज कळसा ठेवलेला. आज हस्तिनापूरकरांना फार दिवसांनी श्रीकृष्णाचं दर्शन घडणार होतं. पांडवाकडून संधीचा प्रस्ताव घेऊन येत होता तरी मला श्रीकृष्णाशी आनंद मात्र मुळीच वाटत नव्हता. माझं वैर पांडवांशी होतं, श्रीकृष्णाशी नव्हतं. अशा प्रकारचा हा 50वा अध्याय अतिशय गोड आणि रसाळ माझा, कारण कर्णाने आणि दुर्योधनाने विराटनगरावरती आक्रमण केलं आणि त्यांच्या गायी पळवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर अर्जुनाने मात्र ते थोपवलं. आणि नुसतं थोपवलंच नाही तर त्यामध्ये कर्णाचा बंधू शिवणाला यमसज्ञी घडलं आणि एकटा अर्जुन
पाच जबरदस्त योद्ध्यांचा संघ लढला, भीष्म पितामह गुरु द्रोणाचार्य अश्वत्थामा दुर्योधन आणि कर्ण एवढ्यांसह लढला आणि एकटा लढला. आणि लढलाच नाही तर त्यांचा पराभवही केला. त्यांना मूर्छित अवस्थेत सोडून प्रत्येकाचं वस्त्र काढून घेऊन ते वस्त्र मात्र विराटनगराच्या राजाकडे सुपूर्द केलं. अशा प्रकारचं विराटनगरातील अतिशय जबरदस्त असं युद्ध झालं असा हा भाग. 50व्या भागामध्ये तुम्हा श्रुतिमायबाबांसमोर सादर केला. आता बघूया 91वा असा भाग सुरू अस. श्रीकृष्ण भगवंत हस्तिनापूरमध्ये येतात पांडवांचं अर्धराज्य मागण्यासाठी. जय श्री कृष्ण.